मुख्यमंत्र्यांचा मुखवटा धारण केलेल्या व्यक्तीस खीर खाऊ घालून कर्जमाफी योजनेची अनोखी वर्षपूर्ती शेतकऱ्यांनी साजरी केली. तिरंगा चौकात झालेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य सरकारने शिवाजी महाराजांच्या नावाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची वर्षपूर्ती यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला खीर खाऊ घालून साजरी करण्यात आली. तिरंगा चौकात माजी खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांचा मुखवटा घालून आलेल्या व्यक्तीस खीर खाऊ घातली. राज्य सरकारची कर्जमाफीची योजना फसवी होती, त्यामुळे या योजनेच्या वर्षपूर्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचा निषेध करीत हे आंदोलन असून या वर्षशातानंतर तरी मुख्यमंत्री सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतील. तसेच शेतकऱ्यांना नव्याने तात्काळ कर्ज देऊन दरम्यानच्या काळात झालेल्या नुकसानीची भरपाई देखील ताबडतोब देतील अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली. यावेळी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, आमदार हरिभाऊ राठोड, प्रफुल्ल मानकर आदी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसला सांगितलेलं होतं, पण मुख्यमंत्र्यांनी मुद्दा म्हणून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्रास देणं, त्याला पुन्हा अडचणीत आणणं, त्याला कर्जापासून वंचित ठेवणं आणि कर्ज माफीच्या व्यवस्थेपासूनही दूर ठेवणं, अशा पद्धतीचे कृत्य गेल्या वर्षभरापासून देवेंद्र फडणवीस करतात आहेत. त्याचं आज वर्ष श्राद्ध करण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि म्हणून प्रतिमात्मक देवेंद्र फडणवीसाचं पुतळा त्या ठिकाणी उभा करून त्याला आम्ही खीर चारलेली आहे आणि निश्चितपणे या व्यवस्थेच्या मुळे त्याला थोडंसं तरी काही वाटेल की आता लोक चिडलेली आहेत आणि म्हणून सरसकट तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्याच्या मालाला दीडपट भाव देण्याचं एक धोरण राज्य सरकार सुरू करेल अशा पद्धतीचं लोकशाही पद्धतीनं आम्ही या ठिकाणी ही कारवाई केली.